महाराष्ट्र के मंत्री तानाजी सावंत ने राष्ट्रवादी अजित पवार गुट पर किए वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि महायुति में महाभारत चल रहा है, मंत्रिमंडल में एकमत नहीं है। आम्ही सुरुवातीला सांगितलं, आम्ही सांगत होतो की आम्ही आरोप करत नाही, या महायुतीच्या सरकारमध्ये भयानक महाभारत चाललेलं आहे आणि पुढे पुढे अजून काय काय आपल्याला बघता मिळेल। एकीकडे सावंत असं बोलतंय, एकीकडे भुजबळ अलग बोलतात आहेत, एकीकडे मराठा आंदोलनामध्ये अर्धे मंत्री जातात, एकीकडे ओबीसी आंदोलनामध्ये अर्धे मंत्री जातात, या मंत्रिमंडळाचं एकमत नाही। हे कुठलं मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खोक्याचं निर्माण झालेलं आहे तेच जनतेला कळायला कारण नाही। आणि एकीकडे याची भूमिका जी आहे, आता काल मी एक सोशल मीडियावर पाहत होतो, अनिल वडपल्लीवर नावाच्या कुठल्या व्यक्तीने काल हायकोर्टामध्ये लाडक्या बहिणीच्या प्रकरणामध्ये जनहित याचिका टाकली। अनिल वडपल्लीवराचा काँग्रेस पक्षाचा कुठला ते सामान्य सदस्य नाही, ना नागपूर शहरात आहे, ना ग्रामीणमध्ये आहे, ना प्रदेशमध्ये आहे, पण काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला की लाडली बहिणीला विरोध करताय। अरे तुमची फसवी लाडली बहीण योजना आहे, त्या बहिणीकडून 100 रुपये घ्यायचे आणि तिच्या हातात 5 रुपये द्यायचे, एकीकडे महागाई वाढवून टाकली आणि तुमच्या फसव्या योजनेला आमची लोकप्रियता फार वाढली असं दाखवतात आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी तुम्ही करता, आता 470 कोटी रुपये तुम्ही त्या निष्ठ्या प्रसिद्धीसाठी खर्च करताय, तुमची ती फसवी लाडली योजना आहे आणि तुमच्या योजनेमधलं तुम्ही तो GR वाचा, त्याच्यात कुठेही स्पष्टता नाही। म्हणजे जे मंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते, यांची पिलावळ सांगत होती भाजप की आम्हाला मत नाही दिलं तर आम्ही पैसे वापस घेऊ, म्हणजे तुम्हाला सांगतो की आज भगिनींना वाटतं आहे की पैसे आम्हाला मिळालेले आहेत, त्यांनी हे काही पण करू शकतात। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जिथं आमचा काही संबंध नाही, आम्ही लाडली बहिणी योजनेचा समर्थन करतो, पण याच्यापेक्षा चांगली योजना महालक्ष्मी योजना आम्ही आणायची भूमिका आम्ही घेतलेली आहे, ते आम्ही सांगतो। आमचा लाडली बहिणीचा काही विरोध नाही, पण ते सोशल मीडियावर टाकतात की काँग्रेसने विरोध केला, आमचा काय संबंध त्या अनिल वडपल्ली।